श्रोते हो, लवकरच नवरात्री 2022 शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे। या नवरात्रीमध्ये कुमारीची पूजा करणे, कुमारिकेची ओटी भरणे, सवासनींना बोलावणे, या सवासनीला घरामध्ये जेवू घालणे, अशा पद्धतीने आपण व्रतवैकल्य करतच असतो। श्रोते हो, काही ठिकाणी 9 दिवस उपवास केला जातो। सकाळ संध्याकाळ देवीला नैवेद्य दाखवून आपण आरती करतो। मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम चालू असतो। पण श्रोते हो, या नवरात्र उत्सवात अष्टमीच्या दिवशी देवीला हे 2 नैवेद्य जर तुम्ही दाखवले तर आयुष्यभर आपल्याला पैसा कमी पडणार नाही, घरामध्ये सुख शांतता आणि समाधान राहील। या नवरात्र उत्सवात देवीला या 2 पदार्थांचा नैवेद्य जर आपण दाखवला तर वर्षभर आपल्याला पैसा कमी पडणार नाही आणि देवीच्या आशीर्वादाने आरोग्य धनसंपदा नक्कीच मिळेल। तर या 2 वस्तू कोणत्या आहेत, हे 2 पदार्थ कोणते आहेत हे आपण पाहणारच आहोत। नवरात्रीमध्ये आपण सर्वजण उपवास करत असतो। प्रत्येक भक्ताला या 9 दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते। दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवण्याशिवाय आपण उपवास आपला पूर्ण होत नाही असे मानले जाते। त्यामुळे देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य या दिवसात दाखवले जातात। विशेषतः फळांचा नैवेद्य दाखवला जातो। पण या नवरात्रीमध्ये विशेषतः अष्टमीच्या दिवशी या 2 पदार्थांचा नैवेद्य जर आपण दाखवला तर माता जगदंबा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल। तर हे 2 पदार्थ कोणते आहेत ते आपण पाहू। श्रोते हो, या नवरात्रीमध्ये देवीला पहिल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा। तो पहिला पदार्थ सांगितलेला आहे आपल्या शास्त्रामध्ये, विशेषतः देवी भागवत पुराणामध्ये सांगितले आहे। देवी महात्म्यामध्ये देखील ही गोष्ट सांगितलेली आहे, हा पदार्थ सांगितलेला आहे। तर पहिला पदार्थ सांगितलेला आहे ते म्हणजे दुधाची बासुंदी। दुधाची बासुंदी देवीला अत्यंत प्रिय आहे। ही बासुंदी घट्ट असावी, पातळ बिलकुल नसावी। घट्ट बासुंदी गॅसवर एकदम जास्त करावी आणि त्यामध्ये दूध आणि साखर एवढेच असावे, बाकी तांदूळ वगैरे टाकू नये। जर या दुधामध्ये आपण तांदूळ घातले तर ती खीर होते, त्यामुळे बासुंदी ही वेगळी आहे आणि खीर वेगळी आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की खीर आवडते ती पितरांना, पण देवीसाठी बासुंदी अत्यंत महत्त्वाची आहे। बासुंदी अतिशय घट्ट असावी आणि ती बासुंदी देवीला अर्पण करावी, नैवेद्य दाखवावा। देवी भक्तावरती लगेच प्रसन्न होते। आणि श्रोते हो, दुसरी गोष्ट सांगितलेली आहे आपल्या देवी महात्म्यामध्ये, देवी भागवतमध्ये देखील वर्णन आहे, शास्त्रात वर्णन आहे की दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे बासुंदी दाखवल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर देवीला तांदूळ अवश्य अर्पण करा। प्रश्न येईल की आपल्याला प्रश्न पडेल की तांबूळ, तांदूळ नाही तांबूळ, म्हणजेच जो आपण पानाचा विडा तयार करतो तो बारीक करणे त्यालाच तांबूळ असे म्हणतात। कदाचित आपण महारुगडावर गेलो तर तेथे आपल्याला नक्कीच तांबूळ हा पाहायला मिळतो। पण श्रोते हो, या तांबूळामध्ये या 13 गोष्टी असल्याच पाहिजेत, तरच देवी आपल्या भक्तांवरती प्रसन्न होत असते। तर आपल्याला असे वाटत असेल की तांबूळामध्ये 13 वस्तू कोणत्या आहेत, तर 13 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट आहे पान, दुसरी गोष्ट सुपारी, कात, चुना, लवंग, विलायची, खोबरं, कापूर, जायफळ, केशर, कस्तुरी, बदाम आणि चवीपुरती साखर। या 13 वस्तू जर आपण तांबूळामध्ये टाकताल तर माता जगदंबा त्या भक्तावरती नक्कीच आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल। विशेषतः अष्टमीचा मुहूर्त अतिशय चांगला सांगण्यात आलेला आहे। तर श्रोते हो, या अष्टमीला आपण हे 2 पदार्थ नैवेद्य म्हणून अवश्य दाखवा। पहिला म्हणजे बासुंदीचा आणि दुसरा म्हणजे तो म्हणजे तांबूळ अवश्य देवीला अर्पण करा आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। वर्षभर आपल्याला पैसा कमी पडणार नाही, घरामध्ये धन द्रव्य संपत्ती मुलंबाळं आपली सुखी राहतील यात काही शंका नाही। आपल्याला जर ही मी सांगितलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा व आपल्या या मराठी भक्ती परिवाराचे एक सदस्य व्हा अशी आपणा सर्वांना विनंती आहे। तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा जेणेकरून येणारी जी नवरात्री आहे ती आपणा सर्वांना चांगली जाईल
आणि त्यांनाही माहीत होईल की अष्टमीला देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, जेणेकरून त्यांनाही वर्षभर पैसा कमी पडणार नाही। श्रोते हो, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।